वाजतोय वाजतोय, भारी वाजतोय ढोल. डन. नवीन दिवसाची नवीन सुरुवात, नवीन उत्साहात नवीन ब्लॉग. नमस्कार मंडळी, मी श्रद्धा आणि मी श्रुती. तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आमच्या लाईफ मध्ये, अर्थात लाईफ ट्रेल ऑफ पंजारी सिस्टर्स मध्ये. थांबा, इकडे जाऊ दे त्यांना एक मिनिट. जावा जावा जावा. सो आता तुम्हाला कळालंच असेल की आम्ही आहोत सातारमध्ये आणि आप्पाच्या घरी आहोत आता सध्या, आणि सगळे एकत्र आहेत. आत्या, मामा, दादा, वहिनी, अर्चना वहिनी, आप्पा, प्रिया वहिनी सगळेच आहेत, फक्त रोहन दादा आणि केतकी वहिनी नाही आहेत. तर आम्ही आलो आहे सातारमध्ये खास आखाड सेलिब्रेट करायला. सो जनरली आषाढ महिन्यामध्ये कुलदेवीला वगैरे नैवेद्य दाखवला जातो. सो जेव्हापासून हे सगळं एकत्र सगळं सेलिब्रेट करायचं ठरलं आहे आमचं, सो सगळ्यांच्या विचाराने, होल फॅमिली मेंबर्स सगळ्यांच्या विचाराने ही गोष्ट आम्ही ठरवली की चला यावर्षी आषाढ सेलिब्रेट करूयात. सो आम्ही निघालो आहे जानाई माळीला कुलदेवीला प्रसाद दाखवायला. तर चला 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 बाय बाय. सो इकडे मामा गाडी काढतायत, आता आम्ही गाडीमध्ये बसतो. ठीक आहे. तुमच्या केसांमध्ये ती गिंच्या गजरे, सॉरी ते फुल खूप छान दिसतंय, गुलाबाची फुलं. हां, ही फुलं आत्याने आणलेली आहेत. सो वहिनींच्या केसात आहे, आईच्या पण आहे, आईचं तर खूप छान दिसतंय. सो चला चला पटकन निघूयात आपण, कारण बाकीचे सगळे पुढे गेलेले आहेत. तर हे बघा किती गर्दी आहे मंदिरामध्ये. इकडे स्नॅप काढत बसले. बाय द वे आम्ही पाया पडून आलोय, आतमध्ये खूप लाईन आहे, त्याच्यामुळे मी काही जास्त वेळ थांबले नाही. आता ते ओटी वगैरे देवीचे भरायचे असतील, सो घरातल्या मोठ्या लेडीज आता ते करतायत काम, आणि आम्ही पाया वगैरे पडून आलोय आता इथे बाहेर मंदिराच्या बाहेर. आम्ही वेट करतोय. ओके, तर मंडळी आता आम्ही जानाई मळायची इथे आलोय, आणि इकडे वहिनींकडे नैवेद्य आहे. सो आता या पिशवीत, याच्यात पण आहे ना थोडासा. हा, सो नैवेद्य आता, हा तर हा नैवेद्य आता या देवीला जाऊन दाखवतील, ओटीचं साहित्य वगैरे घेतील, आणि ठीक आहे नैवेद्य दाखवतील. आता मी थोडस पुढे जाऊन नमस्कार करून रिटर्न येणार, मी जास्त लांब नाही येत. चला श्रुती कुठे गेली बघूयात आपण. तर हे बघा मंडळी, हे इथे येऊन थांबलेले आहेत. हाय 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 हाय. वाजतोय वाजतोय, भारी वाजतोय ढोल. डन. तर अशा प्रकारे गडावरती न जाता, डोंगरावर न जाता, आम्ही इथेच ओटी देतोय देवीला. ठीक आहे, ह्या सगळ्या अशा पद्धतीने चालू आहे. आणि इकडे पप्पा आणि आप्पा वरती येऊन थांबलेले आहेत ऑलरेडी. आता दुसरी ओटी आपण इथं देणार आहोत. कुठे? इथे. लास्ट टाइम तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, हे जे छोटंसं मंदिर दिसतंय ना, इथे आपण एक ओटी देणार आहोत देवीला. आणि गडावरती गडावरती जाण्याची गरज नाही आहे, कारण जर तुम्हाला वर तुम्ही जाऊ शकत नसाल किंवा काही अडचणी असतील तर तुम्ही इथेच दोन्ही देवींना ओटी देऊ शकता, पाच पावलं दर्शन करू शकता. ठीक आहे. सो इकडे चाललेलं आहे त्यांचं काम ओटी भरण्याचं, आणि हे झालं की मग त्या इथे येतील. ठीक आहे. तर मंडळी
आता या लेडीज ओटी भरतील, तोपर्यंत मी खाली जाऊन थांबते. चालेल, बाय बाय बाय, या पटकन. चला, खालचं दिसणार की थोडासा सीन आणि इकडे बघू शकता मंडळी, खूप तुडुंब गर्दी आहे, खूप लोक आलेले आहेत, गाड्या वगैरे पण दिसत आहेत, कारण जनाई मळई देवीची यात्रा चालू आहे ना. हा, यात्रा चालू असल्यामुळे इथे खूप जण आलेले आहेत. बघू शकता तुम्ही, पार्किंग वगैरे फुल झालंय अक्षरशः, आणि खूप जण इथे येऊन जेवण वगैरे पण बनवत आहेत. तर मंडळी, अशा प्रकारे आत्ताच आम्ही छान देवीचं दर्शन घेऊन घरी आलोय, आणि आता ऍक्च्युअली खूप सगळ्यांना भूक लागली, त्यामुळे जेवायची तयारी चाललेली आहे. सो जेवण वाढतायत घरामध्ये सगळ्या लेडीज, तोपर्यंत मला तुमच्याशी थोडस बोलायचंय, तर चला आपण जरा बाहेर जाऊया, कारण घरामध्ये खूप आवाज येतोय. चल वरती येतेस तू, चमकी इकडे वहिनी बसली. सो चला चला चला. हा, तर इथे छान जागा मला मिळाली आहे, जरा शांतपणे निसर्गरम्यपणे. लुक ॲट दिस. सो मंडळी, बऱ्याच वेळा तुम्ही आम्हाला बऱ्याच व्लॉगमध्ये देवदेव करताना, देवदर्शन वगैरे करताना बघितलं असेल. सो मला यातून एक गोष्ट सांगायची आहे की देवदेव करणं, देवदर्शन करणं, वर्षातून एकदा आपल्या कुलदेवतांचं दर्शन घेणं वगैरे, सो हे सगळं ना एक खूप सुंदर आणि परफेक्ट असं निमित्त आहे. या निमित्ताने का होईना आमच्या घरातले सगळे एकत्र येतात आणि खूप छान एन्जॉय करतात. तीन चार दिवस सगळ्या फॅमिली सोबत छान सेलिब्रेट केले जातात आणि खूप मस्त वाटतं तेवढ्या दिवसांमध्ये. सो सगळेजण एकत्र आल्यानंतर हे देवदर्शन वगैरे घडतं शक्यतो. तसं फारसं आम्ही याच्यामध्ये अडकत नाही, कारण मला जर विचाराल तर मी असं सांगेन की प्रत्येक माणसाच्या आतमध्ये जो आपला अंतरात्मा असतो ना, तो खरा देव आहे. आणि प्रत्येक माणसामध्ये कुठे ना कुठेतरी देव आहे, देव बसलेला आहे. आणि त्या देवाची ओळख करून देणारा जो परमेश्वर आहे किंवा जे सद्गुरू आहेत, ते माझ्यासाठी जास्त श्रेष्ठ आहेत. पण असं नाही आहे की मी पूर्णपणे जे वेगवेगळे देव आहेत, जसं की आमच्या वाईचं ज्योतिबा असेल, सगळ्या कुलदेवता वगैरे असतील, सो त्यांच्यावर पण माझी तेवढीच श्रद्धा आहे, कारण त्यांनी पण त्यांच्या कालामध्ये, त्यांच्या कालखंडामध्ये खूप अवतारपूर्ण महत्वपूर्ण कार्य करून ठेवलंय. म्हणून तर आज त्यांना आपण देव म्हणतोय, आणि त्यांच्यावरती श्रद्धा असणं, देव कुलदेवतेचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे. आजकालच्या पिढीला हे माहीत नसतं की आपले कुलदैवत कोण आहेत किंवा काय रीती वगैरे असतात या देवांशी रिलेटेड, तर ते माहीत नसतं. आणि मी खूप प्राऊड फील करते की मला हे सगळं माहिती आहे, आमच्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, किंवा बरेच जण या गोष्टी फॉलो करतात घरामध्ये, त्यामुळे माहीत आहे बघून बघून हे सगळं. फक्त होतं असं की असे सगळे आमच्या घरातले एकत्र आले की मग काय करायचं हा प्रश्न ज्यावेळी ठरतो, त्यावेळी एक छान पर्याय सुचतो सगळ्यांना की चला देवदर्शन करूयात. सो यातून मला एकच सांगायचं की आपल्या ज्या रूढी आहेत, परंपरा आहेत, या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी, सगळ्या पिढीतल्या लोकांनी केल्याच पाहिजेत. फक्त अशी मनामध्ये भीती नाही असली पाहिजे की एखाद्या वेळी एखाद्या देवीचं हे केलं नाही किंवा मी अमुक करू शकले नाही, यावर्षी मी हे करू शकले नाही देवाचं, देवीचं, तर काही होईल का, तर अशी भीती अजिबात मनामध्ये नसली पाहिजे. कारण आपल्या बाबतीत जे काही वाईट घडतं किंवा जे काही चांगलं घडतं ते पूर्णपणे आपल्या कर्मावरती डिपेंड असतं. आपण जन्माला येतानाच पाप पुण्याचं संचित घेऊन आलेलो असतो आणि त्याच्यावरती हे सगळं डिपेंड असतं. असं नाही की मी ही गोष्ट देवीची केली नाही म्हणून ती कोपेल वगैरे. मुळात देव हा कोपतच नाही, त्यामुळे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण सगळ्या गोष्टी ना श्रद्धेने केल्या पाहिजेत, ना की भीतीने. सो माझं तर हेच म्हणणं आहे की सगळ्यात आधी मी म्हणजे प्रत्येक माणसातल्या देवाला मानणारी मुलगी आहे. मी आस्तिक डेफिनेटली आहे. सो थोडक्यात काय की असे सगळे एकत्र आमच्या घरामधले आले की देवदर्शन, देवदेव वगैरे हे सगळं होत राहणार आहे. फक्त माझं असं असतं की प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर त्या देवीला, देवाला श्रद्धेने नमस्कार करायचा आणि तिथे मात्र मनामधून एकच आठवायचं की या देवाची ओळख ज्या सद्गुरूंमुळे मला झालेली आहे त्यांचं मात्र स्मरण कायम माझ्या अंतरी असतं. सो ठीक आहे, एवढंच मला सांगायचं होतं. आणि खूपच फिलॉसॉफी झाल्यासारखी वाटते आता या चॅनेलवरती, पण काही हरकत नाही, कारण काही जणांचा असा समज होऊ शकतो की सतत देवदेव वगैरे दाखवतात, सतत देवदर्शन दाखवतात. तर हेच एक छोटंसं कारण आहे की फॅमिलीसोबत एकत्र या निमित्ताने आम्हाला यायला मिळतं, त्यामुळेच हे सगळे जे देवदेव, देवदर्शन वगैरे आहे ते मग वारंवार घडलं जातं. आणि मला असं वाटतं की काही हरकत नाही आहे याच्यामध्ये, हे आपलं कर्तव्य आहे. प्रत्येक
देवाला नमस्कार करणं, प्रत्येक कुलदेवतेला स्मरण करणं कायमस्वरूपी हे आपलं कर्तव्यच असतं आणि तेच आम्ही करत राहतोय. सो येस, चला आता खूप बडबड झालेली आय थिंक. आता आपण घरामध्ये जाऊयात आणि खूप भूक लागलेली आहे. तुला तर लागली असेलच. खूप लागलेली, आता जेवण वगैरे वाढलं असेल. सो आपण पटकन जाऊन जेवण करूयात. चला मंडळी. तर अशा पद्धतीने पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला आहे आणि आम्ही सगळे आता जेवायला बसलोय. दिलं नाही, दिलंय ना. कुठं काय, माझी पत्रावळीच नाही. घे की मग पत्रावळी. वहिनी वाढतात, वहिनी वाढलंच नाही तुला. एवढंच काय भूक लागली. पप्पांच झालं पण वय. अयो चला जेवूया आता पटकन आपण. तर मंडळी, अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान सेलिब्रेट झाला आणि रात्रीच्या जेवणासाठी आम्ही संतोष नानांच्या फॅमिलीला सुद्धा इन्व्हाइट केलं होतं. तर खूप मज्जा आली होती आणि उद्या मात्र आम्ही चाललोय फिरायला. कुठे जाणार आहोत ते उद्या तुम्हाला व्लॉगमध्ये कळेलच. तर लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत इतरांसोबत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा आणि हेही लक्षात ठेवा की तुम्ही सगळे आमच्यासाठी खूप 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 इम्पॉर्टंट आहात. मंडळी, वी लव्ह यू ऑल सो मच. So we are Banzari sisters taking a long break. Bye bye. Stay happy.